देशांच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक क्षेत्राचे महत्व अनन्यसाधारण आहे. ज्याप्रमाणे आपल्या शरीरातील रक्त आणि जीवनसत्वांचा पुरवठा करण्याचे कार्य या रक्तवाहिन्या करत असतात, त्याचप्रमाणे आपल्या देशातील प्रवाशांची तसेच माल वाहतुकीचे ने आण करण्याचे काम वाहतूक व्यवस्था करीत असते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतातील वाहतूक व्यवस्थांच्या प्रकारांचा अभ्यास करूया. एक, रस्ते महामार्ग. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा रस्ते आणि ग्रामीण रस्ते याप्रमाणे वर्गीकरण केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझीलच्या तुलनेत भारतातील रस्त्यांचे दाट जाळे आहे, म्हणजे भारतातील रस्त्यांचे प्रमाण हे ब्राझीलच्या तुलनेत फार जास्त आहे. भारतातील सुमारे 85% लोक हा रस्ते मार्गाचा उपयोग प्रवासासाठी करत असतात. भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे नॅशनल हायवे हा NH 44 आहे. याची लांबी सुमारे 3,745 किलोमीटर लांब एवढी आहे. हा राष्ट्रीय महामार्ग श्रीनगर ते कन्याकुमारी या दोन शहरांना जोडण्याचे काम करतो. वाहतुकीच्या मार्गाचा पुढचा प्रकार आहे लोहमार्ग. विद्यार्थी मित्रांनो, भारतात इसवी सन 1853 साली पहिली रेल्वे धावली. ही रेल्वे मुंबई ते ठाणे या शहरा दरम्यान 34 किलोमीटर अंतर एवढी चालली. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या अर्थव्यवस्थेत लोहमार्गाचे सर्वात महत्वाचे योगदान आहे. भारतात प्रवासी वाहतुकीसाठी तसेच माल वाहतुकीसाठी लोहमार्गाचा उपयोग करण्यात येतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील मध्य भाग तसेच ईशान्येकडील उंच डोंगराळ प्रदेश आणि राजस्थान मधील काही भाग या ठिकाणी लोहमार्गाचे प्रमाण कमी आहे. तसेच उत्तर भारतामध्ये लोहमार्गाचे प्रमाण हे जास्त आहे, कारण या ठिकाणी सर्व सपाट भाग असल्यामुळे या ठिकाणी लोहमार्गाचे विस्तृत असे जाळे निर्माण झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रेल्वेचे 16 विभाग आहेत असून भारतीय रेल्वेने शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वे तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी डेक्कन ओडिसी तसेच महाराजा एक्सप्रेस सारख्या रेल्वे गाड्यांची निर्मिती केलेली आहे. मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या मध्य रेल्वेतील सर्वात महत्वाचे रेल्वे जंक्शन हे भुसावळ येथे आहे. वाहतुकीच्या मार्गाचा पुढचा प्रकार आहे जलमार्ग. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील नद्या, खाड्या, कालवे तसेच ओढी धरणे यातून अंतर्गत जल वाहतूक ही भारतात केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, जल वाहतूक हे वाहतुकीतले सर्वात स्वस्त साधन आहे. तरी देखील देशाच्या एकूण वाहतूक मार्गात अंतर्गत जल वाहतुकीचा फक्त 2% वाटा आहे. भारताला सुमारे 7,516 किलोमीटर लांबीचा विस्तृत असा समुद्र किनारा लाभलेला आहे. या समुद्र किनाऱ्यावर 13 प्रमुख तर 200 लहान मोठी बंदरांची निर्मिती करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापाराशिवाय भारताला लागून असलेले बेट यांच्या दरम्यान वाहतुकीसाठी जलमार्गाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग हा होतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे बंदर हे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजे JNPT आहे. या बंदराद्वारे खूप मोठ्या प्रमाणावर कंटेनरद्वारे मालाची वाहतूक केली जाते. हे बंदर मुंबई जवळ आहे. वाहतुकीच्या मार्गांचा पुढचा प्रकार आहे हवाई वाहतूक. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझीलच्या तुलनेत भारतात हवाई वाहतुकीचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्याचबरोबर भारतात देशांतर्गत हवाई वाहतुकीचा विकास देखील मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. भारतात सर्वसाधारणपणे सध्या 137 विमानतळ असून त्यापैकी 24 आंतरराष्ट्रीय आहेत आणि 103 देशांतर्गत विमानतळे आहेत.